मंडळी श्वास थांबवणाऱ्या थरारक अशा लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत रोहित शर्मा आणि टीमने देशाला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. तब्बल 11 वर्षानंतर भारतानं ICC स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. त्या विजयानंतर अख्ख्या देशभरात जल्लोष करण्यात आला. अख्ख्या जगातील भारतीय क्रिकेट फॅन्सनी आपल्या विश्वविजेते खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव केला. भारतातील चाहते तर कधी एकदा आपले खेळाडू वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत आपल्या भारतात येतात याचीच वाट बघत होते. पण बेरिल या चक्रीवादळामुळं बार्बाडोसमधील हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ लगेच मायदेशी परतू शकला नाही. 3 दिवस भारतीय संघ बार्बाडोस येथेच अडकला होता. BCCIने सुद्धा विशेष चार्टर फ्लाईटची व्यवस्था करून संघाच्या परतीची सोय केली, जी बार्बाडोसहून निघाली आणि 16 तासांच्या थेट उड्डाणानंतर दिल्लीत येऊन पोहोचली. 16 तासांचा दीर्घ प्रवास असूनही भारतीय क्रिकेट संघाचा त्यांच्या मायदेशी परतण्याचा संपूर्ण फ्लाईटमध्ये उच्च पातळीचा उत्साह कायम होता. याचा पुरावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शेअर केलेल्या व्हिडिओवरून दिसून येतो. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मासारखे प्रमुख खेळाडू विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल हे आपल्या भावना व्यक्त करताना दिसले. प्रवासादरम्यान सर्व खेळाडूंनी विशेष जर्सीवर स्वाक्षरी केली आणि विजेत्या ट्रॉफीसह संस्मरणीय क्षण शेअर केले. काल गुरुवारी सकाळी टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर उतरली. पावसाळी परिस्थिती आणि कडक सुरक्षा असतानाही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जमलेल्या मोठ्या संख्येनं चाहत्यांनी या संघाचे स्वागत केलं. संघाच्या स्वागतासाठी चाहते पहाटेपासून विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. मोदी यांचे स्वागत स्वीकारून टीम इंडिया विमानानं मुंबईमध्ये आले आणि नरिमन पॉईंट ते वानखेड स्टेडियम यामध्ये त्यांची न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची विजय मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक इतकी भव्य होती की गर्दीमुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन काही चाहते जखमीसुद्धा झाले. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारसुद्धा करावा लागला. 2007 साली महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजय मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी ही भारतीय टीमची विजय मिरवणूक काढण्यात आली. मित्रांनो, बार्बाडोस येथून चालू झालेला विजय जल्लोष मुंबईपर्यंत वाढतच गेला. दरम्यान कसा होता हा जल्लोष, कशा पद्धतीनं चाहत्यांनी आपल्या विजेत्या खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव केला आणि या विजय जल्लोषात विश्वविजेत्या खेळाडूंच्या काय भावना होत्या या सगळ्यांचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 29 जून रोजी टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 7 रन धुव्वा उडवत T20 वर्ल्ड कप 2024 विजेतेपद आपल्या नावावर केलं. पण जग जिंकल्यानंतर त्यांच्या परतीच्या मार्गात बेरिल या चक्रीवादळानं अडचण निर्माण केली. त्या वादळामुळं बार्बाडोसमधील हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ लगेच मायदेशी परतू शकला नाही. टीम इंडिया काही दिवस हॉटेलमध्येच अडकली होती. भारतीय संघ सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काही अधिकारी, याशिवाय स्पर्धेचे कव्हरेज करण्यासाठी गेलेले भारतीय मीडियाचे काही सदस्यही यात होते. BCCIने सुद्धा विशेष चार्टर फ्लाईटची व्यवस्था करून संघाच्या परतीची सोय केली. ती फ्लाईट बार्बाडोसहून निघाली आणि 16 तासांच्या थेट उड्डाणानंतर दिल्लीमध्ये येऊन पोहोचली. 16 तासांचा दीर्घ प्रवास असूनही भारतीय क्रिकेट संघाचा त्यांच्या मायदेशी परतण्याच्या संपूर्ण फ्लाईटमध्ये उच्च पातळीचा उत्साह कायम होता. काल गुरुवारी सकाळी टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर उतरली. पावसाळी परिस्थिती आणि कडक सुरक्षा असतानाही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जमलेल्या मोठ्या संख्येनं चाहत्यांनी या संघाचं स्वागत केलं. संघाच्या स्वागतासाठी चाहते पहाटेपासूनच विमानतळावर उपस्थित होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यामुळे चाहत्यांचा उत्साह कमी झाला नाही. चाहत्यांनी स्टार फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे पोस्टर हातात घेतले होते आणि त्यांनी त्यांच्या नावाने जयघोष केला. विमानतळावर अगदी उत्साहात खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. T20 विश्व चॅम्पियन टीम इंडिया मायदेशी पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम PM हाऊस गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासह भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर उगवलेल्या 2023 विश्वचषकाच्या वेदनादायक आठवणींना उजाळा दिला. मात्र यावेळी रोहित शर्माच्या सेनेनं कोणतीही कसर सोडली नाही आणि टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप जिंकला. यावेळी जगज्जेत्यांमध्ये आणि पंतप्रधानांमध्ये हलक्या मूडमध्ये चर्चा झाली. यावेळी वातावरण वेगळं होतं. खेळाडूंमध्ये बसलेले PM मोदी हलक्या मूडमध्ये सर्वांशी बोलताना दिसले. मोदी यांचे स्वागत स्वीकारून जगज्जेते टीम इंडिया पुन्हा एकदा विमान उड्डाण करत मुंबईत पोहोचले. दरम्यान मुंबईत आल्यानंतर मुंबईकरांनी अनोख्या पद्धतीनं टीमचं स्वागत केलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी खेळाडूंची न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची विजय मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीत रोहित शर्माला उद्देशून आला रे आला, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला असं म्हणत कट्टर मुंबई इंडियन्स फॅन्सनी राडा घातला. 2007 साली महेंद्रसिंह धोनीच्या टीमची मुंबईत अशीच विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी ही भारतीय टीमची विजय मिरवणूक काढण्यात आली. मंडळी, काल संध्याकाळी 5:30 टीम इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर उतरलं. टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाईट UK 1845 मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि त्यांनी पाण्याचा फवारा मारला. त्यानंतर भारतीय खेळाडू बसमध्ये चढले आणि मरीन ड्राईव्हला पोहोचले. तिथे सर्व खेळाडू खुल्या बसमध्ये बसून नंतर त्यांच्या विजयी परेडला सुरुवात झाली.
पण मरीन ड्राईव्हची अवस्था अशी झाली होती की तिथल्या गर्दीमुळे रस्ताही दिसणे अवघड झालं होतं. या गर्दीतून पुढे जात भारतीय संघ खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार होते. पण अवघ्या 2 किलोमीटर अंतराच्या रस्त्याला सुमारे 2 तासांचा अवधी लागला, इतकी चाहत यांनी गर्दी केली होती. मरीन ड्राईव्हचे दृश्य असे झाले होते की एका बाजूला पाण्याचा समुद्र तर एका बाजूला रस्त्यावर गर्दीचा समुद्र. दुपारी रस्त्यांवर अत्यल्प गर्दी होती, पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी लोकांची संख्याही वाढत गेली. रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात असला तरी या गर्दीमुळं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. भारतीय खेळाडूंनी ओपन डेक बसमधून लाखोंच्या जनसमुदायात येत विजय मिरवणुकीत आनंद साजरा केला. टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखो तरुण तरुणाई एकवटले होते. लाखोंचा जनसागर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळाला. ही मिरवणूक इतकी भव्य होती की गर्दीमुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन काही चाहते जखमीसुद्धा झाले. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारसुद्धा करावा लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंचा विजय रथ हळूहळू वानखेडे स्टेडियमकडे कूच करत असताना वर्ल्ड चॅम्पियन्सने तिरंगा फडकावत जोरदार जल्लोष केला. टीम इंडिया मरीन ड्राईव्हवरून वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली. त्यानंतर वानखेडे मैदानावर जल्लोष कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा पार पडला. या टप्प्यासाठी वानखेडेवर दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी मैदानात जबरदस्त डान्स करत उपस्थित फॅन्समध्ये ऊर्जा भरली. BCCI पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश दिला आणि त्यांचा सत्कार केला. टीम इंडियामध्ये असलेल्या 4 खेळाडूंचा महाराष्ट्र सरकार आज विशेष सत्कार करणार आहे. यावेळी त्यांना प्रत्येकी 1 करोड रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. काल टीम इंडियानं वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना धन्यवाद देण्यासाठी हातात ट्रॉफी घेत स्टेडियमला फेरी मारली. यावेळी वंदे मातरमच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला आणि समस्त भारतीय क्रिकेट चाहते एका अद्वितीय अशा जल्लोषाचा भाग झाले. दरम्यान विराटने काल पहिल्यांदाच रोहित शर्माबद्दल आपलं मन मोकळं केलं. तो म्हणाला, गेल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच रोहित शर्माला खेळताना एवढं इमोशनल होताना पाहिले. आमच्या फोटोने इंटरनेट ब्रेक केलं की नाही माहीत नाही, पण जेव्हा आम्ही जिंकलो आणि आम्ही पायऱ्यांवर पोहोचलो तेव्हा मी रडत होतो, तो रडत होता, आम्ही मिठी मारली. आमच्यासाठी हा क्षण नक्कीच आनंदाचा होता. रोहित आणि मी आम्ही खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला नेहमीच विश्वचषक जिंकायचा होता. ट्रॉफी वानखेडेवर परत आणणं ही एक खास भावना आहे असंही विराटने यावेळी म्हटलं. पुढे विराटनं जसप्रीत बुमराचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं. तो म्हणाला की आम्ही खूप नशीबवान आहोत की जसप्रीत बुमरा आमच्यासोबत खेळत आहे. बुमरासारखा गोलंदाज क्वचितच एक जनरेशनमध्ये दिसतो. बुमरा एक असा गोलंदाज आहे ज्यानं आम्हाला प्रत्येक वेळी सामन्यात कमबॅक करून दिलं, त्यामुळं त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत असं विराट कोहलीने म्हणताच वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला. तसंच लोकांनी बुमराच्या नावाच्या घोषणाही दिल्या. मंडळी करोडो चाहत्यांच्या साक्षीनं विश्वविजेत्या खेळाडूंचा समस्त भारतीयांनी आणि BCCIने सन्मान केला. हा सन्मान हा देशभर झालेला जल्लोष कधी न विसरण्याजोगा आहे. या सगळ्या यशाबद्दल टीम इंडियाचं तसंच तुम्हा सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं विशेष भारतीय टीमकडून हार्दिक अभिनंदन. बाकी तुम्हाला आपल्या विश्वविजेत्या टीम इंडियाची या वर्ल्ड कपमधील कामगिरी आणि विजेतेपद मिळवल्यानंतर देशवासियांचा जल्लोष कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.